नमस्कार, लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलो आहोत शाहूपुरी येथील फाशी चौवड या ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी काहींना फाशी देण्यात आली, काहींना गोळ्या झाडण्यात आल्या, तर काहींना तोफ्याच्या तोंडी देण्यात आलं. आज आपण जाणून घेणार आहोत इथले नागरिक कशा पद्धतीने त्यांचा प्रजासत्ताक दिन साजरा करतात आणि या ऐतिहासिक स्थळाबद्दल त्यांचं काय मत आहे ते. खरेदी करून आमच्या सोसायटीचं नाव क्रांती गृहनिर्माण संस्था असं ठेवलं गेलं. आम्ही पाठपुरावा करून नगरपालिकेकडून हे स्मारक बांधून घेतलं, कारण प्रामुख्यानं सगळी सातारा शहरातलीच माणसं इथं फाशी केली गेली, टोकेच्या तोंडी दिली गेली, त्यामुळं ते नगरपालिकेनं पण उत्साहानं केलं आणि दरवर्षी वेगवेगळ्या समारंभांना, क्रांती दिनाला, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला सर्व स्तरातली मंडळी इथे येऊन पुष्पगुच्छ वाहतात, नंतर कार्यक्रम काही काही साजरे करतात. क्रांती दिनाला मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही काय सांगाल, इतक्या अशा पवित्र ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी आपण राहत आहोत, तर काय वाटतं याविषयी तुम्हाला? हे स्थळ आम्ही खरे द्विपत्र जवळ जागेचे केले ना, त्यावेळेला मला इथं जी कळाल की बाबा एक फाशीचा वड आहे, पण फाशीचा वड त्यावेळी नव्हता, व आम्ही स्वतःहून लावलेला आहे फाशीचा वड. आणि त्याला आपणानंतर एक काय झाला, जास्त वाढल्यामुळे इथं म्हणजे साप फिरणं किंवा काय व्हायला लागलं म्हणून शिंदर का आम्ही मुलशीपाटी राहत दिला होता. मुलशीपाटीनं मग कुठल्या का कोणी काय तोडलं ते आम्हाला काय माहीत नाही, पण त्याचं कट केलं ते चांगल्या प्रकार झालं. आता तो वाढलेला आहे, सगळं काय झालेलं आहे, पण त्याला गालबोट आम्हाला मुद्दाम लावलेलं आहे. आम्ही याचा अभिमान ठेवून शेणे हा फाशीवड आमच्या हा इनामदारच्या मुला म्हणजे इनामदारच्या वडिलांनी लावलेला, त्यांची मुलंही पाणी घालत होती, त्यांना ते म्हणजे अडकवण्याचा प्रयत्न केला. ते येणारे बाहेरचे म्हणजे शिंदे म्हणजे होते ते कधी आयुष्यात वर्षातनं गावात दोनच वेळा येतात, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. आणि इथं मग ते पाला पडलेला पाहुणचे आणि त्यांनी काय केलं म्हणजे हे कुणी बा म्हणजे हे असं हे केले म्हणजे पाला पडला आहे, सगळं काय होतं, साहेब फिरतायत म्हणजे तुम्ही करायचं हे नुसतं आमच्यावर म्हणजे मुकादम करायचं येतात काय काय असं आम्हाला वाटायला लागलं. शेवटी ते बरंच काय पुन्हा पोलीस स्टेशनला गेलं, पुन्हा काय झालं काय माहीत नाही पण आपलं. तुम्ही काय सांगाल या स्थळाविषयी, या ठिकाणाविषयी, या कार्यक्रमात म्हणजे या वडाच्या इथे सर्व लोक एकत्र येतात 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम होतो आणि तरुणांनी पण यावं ही स्मारक बघायला, आणि याची व्यवस्था नगर परिषदेने जरा चांगल्या प्रकारे करावी अशी त्यांना विनंती आहे. आणि सर्वांनी प्रेरणा घ्यावं आणि आज आपल्या देशाला हे आवश्यक आहे की सर्वांनी एकत्र येऊन देश पुढे न्यावा एवढंच. तुम्ही काय सांगाल तरुणांसाठी? तसेच अत्तमदेव बंड झाल्यानंतर ज्या लोकांना फाशी दिली त्यात इतकी जागा ही आहे आणि नवीन पिढीने
त्याच्यामध्ये चांगला उत्साहाने भाग घेऊन त्यांना जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सहभागी व्हावे, त्याच्यापासून त्यांनी नवीन प्रेरणा घ्यावी. तुम्ही काय सांगाल या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल? या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल वैशिष्ट्य म्हणजे 1857 जे स्वातंत्र्याचं बंड झालं आणि क्रांतीवीर नाना पाटील यांनी या ठिकाणी वास्तविक पाहता देश स्वातंत्र्यासाठी देशाभिमान म्हणून ज्या काही चळवळी उभ्या केल्या, परंतु त्रास सहन करावा लागला त्यांना. या ठिकाणी सातारच्या बऱ्याच लोकांना या ठिकाणी पथरी सरकार म्हणून ओळखलं गेलं. इथं अक्षरशः लोकांनी जो काही ऐतिहासिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो त्रास सहन केला तेच हे ठिकाण आणि तोच हा फाशीचा वळ. या दृष्टीनं आमच्या ह्या कॉलनीमध्ये हे ठिकाण आहे याचा अत्यंत आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. वास्तविक पाहता ही जागा शासकीय म्हणूनच आम्ही हे सगळं त्यागाने हे दिलेलं आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. या दृष्टीनं आमच्या कॉलनीमध्ये आम्ही 32-33 मेंबर राहतो आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाचं सगळं आम्ही एकमेकाच्या एकोप्यानं राहतो. अत्यंत दर्जेदार मुद्दा आहे. आम्ही या स्वातंत्र्याच्या या सान्निध्यामध्ये राहतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नवीन पिढीनं याच्यामधून एकच घ्यायचं आहे की स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांनी किती सोसले, किती भोगले, किती अनुभवले आणि किती त्यांनी त्यागानेही स्वीकारलं. वास्तविक पाहता हल्ली त्याग करणाऱ्यांची वृत्ती फार कमी आहे, त्यागानं वागणाऱ्यांची वृत्ती फार कमी आहे. आत्ता हल्ली सगळे काय झालेलं आहे, सगळे चित्रच बदललेलं आहे, परंतु तसं नाही. इतिहासामध्ये काहीतरी थोडंसं वैशिष्ट्य असतं आणि इतिहास हा घडवून आणायचा असतो. इतिहास घडलेला कुठं तयार नसतो, इतिहास ज्याला घडवता येतो तो खरो स्वातंत्र्यामध्ये राहतो असा मी एवढं सांगून माझे मी दोन शब्द बोलले. खूप छान तुम्ही सांगितलं. तुम्ही काय सांगाल या तुमच्या क्रांती कॉलनीविषयी आणि तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही वास्तव्यास आहात, तर जेव्हा आपण बाहेरची लोक येतात तेव्हा आपण सांगतो की आम्ही इथे राहतो, काय सांगा? या ठिकाणी आम्ही राहतो या गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे अभिमान असतो की हे एक पवित्र ठिकाण आहे. इथं 1857 जी क्रांती झाली त्या क्रांतीच्या वेळेस दहशतवादी म्हणून ब्रिटिशांनी बरेच क्रांतिकारांना मुद्दाम फाशी आणून इथे टाकलेले दिलेले आहे फाशी. असं हे पवित्र ठिकाण आहे. तिथं रंगो बापूजी गुप्ते त्यांचा चिरंजीव त्यांनासुद्धा इथं फाशी दिल्याचं समजतं. ही संस्थेची जागा आहे, पण संस्थेने खास ह्या कार्यासाठी म्हणजे हुतात्म्याच्या स्मारकासाठी राखून ठेवली आणि लोकही जपतात सुद्धा आम्ही सगळे चांगल्या भावनेने आणि अत्यंत परिसर इथला जागा आहे. कोणकोणते कार्यक्रम तुम्ही करता या ठिकाणी? 8 ऑगस्टला एक कार्यक्रम होते. इथे इतिहास संशोधक मंडळाचे लोक येतात. ते वेगवेगळ्या म्हणजे कार्यक्रम इथं पुष्पगुच्छ वगैरे काही भाषण वगैरे केली जाते. त्याचप्रमाणे इतिहास संशोधक मंडळाचे मराठा इतिहास संशोधक मंडळाची लोक इथं आली आणि त्यातल्या काही लोकांनी स्वार्थी लोकांनी आम्हाला ही जागा मिळावी असा प्रयत्न केला. पण आमच्या ह्या 32-34 लोकांनी ह्या जागेची किंमतसुद्धा आम्ही भरलेली आहे. तेव्हा आम्हाला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला आणखी 40,000 रुपये घालून आम्ही ही संपूर्ण कंपाऊंडच करून घेतो. त्यासाठी आम्हाला पुन्हा 40,000 रुपये संस्थेला घालावे लागले आणि नंतर मग आता नगरपालिकेनं हळूहळू सुशोभित करायला सुरुवात केलेली आहे. इथं कुणी आलं की लगेच आम्ही पळत येतो. पण इथं कायमचा एक माळी नेमला राहावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही गेली किती वर्ष झालं इथे काम करत आहात, इथे लक्ष ठेवत आहात? संस्था स्थापन झाल्यापासून इथं आम्ही कार्यरत आहोत. 34 सभासद आहेत, सगळेजण एकोप्याने इथं येतात आणि या स्थळाचं सौंदर्य वाढवण्याकरता सोसायटीने आणि सर्वांनी एकोप्याने प्रयत्न केले आणि त्याला साथ माननीय माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले आणि सुमित्राजे भोसले यांच्या प्रयत्नाने याला पूर्ण स्वरूप आलं. लालकृष्ण अडवाणी इथं येऊन गेले, त्यानंतर सर्व कार्यकर्ते जिल्हा परिषद कलेक्टर साहेब CEO नंतर सभापती सगळेजण येतात आणि या प्रेरणेतनं सर्व विद्यार्थ्यांच्या सहलीत येतात, ज्येष्ठ नागरिकांच्या सभाईचं होतात,
तेही इथं येतात आणि इथली स्वच्छता आणि सामंजस्य आणि ह्या नेत्यांनी ज्या ज्यांनी हुतात्म्य झालेत ज्यांनी बलिदान केलं याचं पुण्यस्मरण इथं आम्ही एकत्र येऊन करतो. तुम्ही तुमचा प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा करता? राष्ट्रीय सण म्हणून 15 वर्ष शेजारीच आहे अगदी 15-20 वर्ष झालं येतो प्रत्येक वेळेला 15 ऑगस्टला 26 जानेवारी काय असेल तर तरी आमच्या वयाच्या ह्याने आम्हाला येतच नाही असंच येतो आवरून तसं. घरामध्ये काय धावपळ चालू असते? घरात सगळं आवरायचं उर काय सगळं कर राष्ट्रीय सण तसंच गोड बेड करायचं. आज काय गोड बनवलं करायचं अजून अजून करायचं काळजी करू नका आम्ही काय जेवायला येणार नाही. तुम्ही तुमचा कसा हा दिवस कशा पद्धतीने साजरा करतेस? शाळेत मी 26 जानेवारीला शाळेत जाऊन साजरा करते. मी फाशीच्या वाड्याच्या इथे येऊन साजरा करते आणि मी फाशीच्या वाड्याच्या इथं येऊन हे सांगते की स्वातंत्र्यांना फाशीच्या वाड्याच्या इथं फाशी दिलेली. तुम्ही काय सांगाल याविषयी? मी सांगते आम्ही सुरुवातीला इथे जेव्हा सोसायटी स्थापन झाली तर त्यावेळेला आम्ही प्रथम इथे आलेलो आहोत आणि माझे धीर आहेत माधव वासुदेव गोखले ते आता नाही आहेत पण त्यांनी पाणी घालून हे पहिला वड वटलेला होता आणि त्यांनी पाणी घालून आम्ही तो हा वड इथे हे केला. अरे वा. हां आणि दर ह्याला शाखेची लोक संघाची लोक सगळेजणं येतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी नंतर 9 सप्टेंबर काय का 8 सप्टेंबर 8 ऑगस्ट वगैरे असं तर ते क्रांती दिन वगैरे जे असतं ना ते सगळे सण आम्ही हे करतो ना आम्ही सभेला हजर राहतो परत इथे पुष्पचक्र वगैरे वाहिली जातात ते होतं आणि आम्ही येत असतो म्हणजे ह्या कार्यक्रमाला सगळ्या ह्याला आणि आम्हाला छान वाटतं म्हणजे असं एक पवित्र स्थळ आहे आणि मोठा खून झाली म्हणजे एक फाशीच्या वाड्याच्या इथे आम्ही राहतो त्यामुळे एक ऐतिहासिक ठिकाण ऐतिहासिक सांगितलं जातं आपल्याला की आम्ही तिथे राहतो. तुम्ही काय सांगाल? पहिल्या वेळेस इथं आम्ही जागा घेतली कुणी यायला तयार नव्हतं कारण हा फाशीचा वड आहे म्हणून फाशी दिली म्हणजे त्यांचे मृतात्म्य इथं आहेत एक भीती लोक भीती लोकांच्या त्याच्यामुळे कुणी राहायला येत नव्हते. आमचे एक चेअरमन होते माझी अहो म्हणले लोक आपल्याला राहायला बघा 32-33 माणसं पाहिजे पण लोकांना सांगून सांगून सुद्धा 2-4 वर्षांनी लोक तयार झाली मग राहायला पाहिजे. सगळे जे सण आहेत वार्षिक आमोत्सव ते सगळे लोक इथं येऊन साजरे करतात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन क्रांती दिन हुतात्मा वगैरे. तुम्ही गेली किती वर्ष इथे राहता? गेली 32 वर्ष. 32 वर्ष आणि 32 वर्षांपासून तुम्ही या संस्थेच्या मार्फत कार्यरत आहात. हो हे कलेक्टरनं रोज दिलं मग ते आम्ही बंधूंनी वाढवलं आणि ते पाण्याची खूप हे होती तरी आम्ही पाणी घालून हे केलं. आणि आजचा दिवस कशा पद्धतीने साजरा करतो? आज आमच्याकडे म्हणजे हा घरचा हिंदू धर्मातला एक सणच आहे राष्ट्रीय सण आहे त्यामुळं घरी धार्मिक वगैरे सगळं करून जास्तीत जास्त कथा कीर्तन न करता धार्मिक म्हणजे नवीन पिढीनं याच्यामध्ये स्फूर्ती घेऊन काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे पण नव्या गणितानं नवीन पिढी फार कमी प्रमाणात येते ती जास्तीत जास्त आली पाहिजे कारण आता आमची कसं वय झालं आहे म्हणजे आम्ही नवी माणसं येऊन उभी राहिली तर ही पुढं स्फूर्ती टिकेल चालू राहणार आहे त्यामुळे नवीन पिढीने याच्यात मोठ्या प्रमाणात राहायला पाहिजे. गेली 32 वर्ष झाले ही संस्था इथे कार्यरत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे कार्य करते. तुम्ही पाहू शकता किती स्वच्छता आहे जिथे तिथे नेटनेटकेपणा आहे कुठेही घाण नाही आहे आणि यांचं एवढंच आवाहन आहे की पुढच्या पिढीने देखील इथे असंच कार्य करावं. शाहूपुरी येथील फाशी चवड येथील रहिवाशी आपल्या सर्वांसाठी एक सुंदर असं गाणं इथे म्हणणार आहोत. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मासाठी प्राण देव गाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मासाठी
सुंदर एकदम मोठ्याने म्हणा भारत माता की जय जय हिंद जय हिंद भारत माता की जय धन्यवाद तुम्ही सर्वांनी खूप छान असं गाणं म्हटलं तुम्ही सर्वांनी त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद धन्यवाद